इत्याणव्वी विषयविज्ञान भाग एक अंतर्गत मूल्यमापनांतर्गत उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव न्यूटनच्या गतिविषयक नियमावर आधारित दैनंदिन जीवनातील विविध उपकरणे व साधनांची माहिती मिळवणे उपक्रमाची आवश्यकता आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये आपण अनेक क्रिया करताना न्यूटनच्या गतिविषयक नियमाचा वापर करत असतो हे नियम जर आपल्याला माहीत असतील तर बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने क्रिया केल्यावर होणारा त्रास किंवा अपघात आपल्याला अप टाळता येऊ शकतो बल लावल्यावर होणारे परिणाम हे न्यूटनच्या नियमावरच आधारित आहेत जीवनातील घटनांचा वैज्ञानिक आधार जाणून घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे उपक्रमासाठी लागणारा कालावधी आठ दिवस उपक्रमासाठी लागणारे साहित्य कपडे पंखा बोर्ड, चेंडू इत्यादी संदर्भ साहित्य एक्त्याणववी व दहावी क्रमिक पुस्तके व विज्ञान पुस्तके कृती संकलित माहिती न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम जोपर्यंत एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बाह्य बल क्रिया करत नाही तोपर्यंत त्या वस्तूची अवस्था बदलत नाही म्हणजेच ती वस्तू स्थिर असते तर स्थिरच राहते व गतिमान असेल तर गतिमानच राहते या नियमालाच जडत्वाचा नियम असेही म्हणतात न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाची व्यवहारातील उदाहरणे आपल्या घरामधील कपड्यावर असणारे धूळ कपडे झटकल्यावर दूर होते कपड्यांना आपण गतिमान करतो मात्र धूळ आपली अवस्था बदलत नाही त्यामुळे कपड्यापासून धूळ वेगळे होते आपण गतिमान वाहनात बसतो आणि अचानक ब्रेक दाबला गेला की आपण पुढे झुकतो गतिमान वाहनाबरोबर आपल्या गती, वाहना गती प्राप्त झालेली असते वाहनाचा ब्रेक दाबल्यानंतर फक्त वाहन थांबते आपण मात्र पुढे जातो व पडतो फिरणारा पंख आपण विद्युत पुरवठा खंडित करून बंद केला तर तो थोडा वेळ तसाच फिरत राहतो न्यूटनच्या गतिविषयक दुसरा नियम सव्य परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते न्यूटनच्या गतीविषयक नियमावर आधारित व्यवहारातील उदाहरणे ढकलणे किंवा ओढणे सायकल किंवा मोटर कार यांना ढकलून त्यांना सारखाच वेग प्राप्त करून देत असताना आपल्याला मोटर ढकलताना सायकलपेक्षा जास्त बल लावावे लागते कारण सायकलपेक्षा मोटर कारचे वस्तुमान हे जास्त आहे अंदाजे शंभर किलोग्राम किंवा त्यापेक्षा अधिक वस्तुमान असलेली वस्तू एकटा व्यक्ती उचलू शकत नाही मात्र काही ग्रॅममध्ये वस्तुमान असलेली वस्तू आपण सहज उचलतो न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतात मात्र त्यांच्या भिन्न असतात अग्निबाणातील इंधनाचे ज्वलन होऊन तयार होणारे वायू खूप वेगाने मागील बाजूने बाहेर पडतात त्यावेळी अग्निवा बाणावर प्र बल प्रयुक्त करतो यामुळेच अग्निबाणाचे हवेत उंच उड्डाण होऊ शकते बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर बंदुकीचा दस्ता वेगाने मागे येतो बंदुकीची गोळी मागच्या बाजूने बल प्रयुक्त करते निष्कर्ष न्यूटनच्या गतिविषयक नियमाचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन दे जीवनात करता करून घेता येईल